हे बघ, मुळात ना माझ्या मताला किंमत आहे बरं का, फुकटची मत वाटत फिरत नाही मी. कसली आली किंमत? त्या इंदू वंश बच्चूताई बद्दल बोलत होत्या, तुम्हाला काय गरज होती मध्ये नाक खुपसायची? हे बघ, एक मिनिट, कोण कुठली बच्चूताई, तिच्यासाठी तुम्ही का म्हणताय? हे बघ, हे दोघ कसे बसलेत, शोक सभेला आल्यासारखे. तुमचं काय चाललंय? घरात एवढं मोठं वादळ येते. वादळ कसलं? चक्रीवादळ येते. ते कसं रोखायचं याचा विचार करायचा सोडून भांडताय कसले तुम्ही? बघ ना, बच्चूताई येते, बच्चूताई. अरे बच्चूताई येते या विचारानेच आम्ही किती धास्तावलोय आणि या भांडत बसले. अरे काका, अजून 7 दिवस बाकी आहेत, 7 दिवस. आणि माणसाने फक्त आजचाच विचार करावा. ते आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्नाचं वाक्य नाही का, ये मत देखो जिंदगी में कितने पल बाकी है, बल्कि ये देखो हर पल में कितनी जिंदगी है. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा विचार 7 दिवसांनंतरच करूया. नंतरच करूया विचार, सर्व बघतीय मी, नंतरच बघूया ना. अरे हिला काय झालं अचानक? तिला 3 सासवांची हवा लागलीय, भांडते तुझ्याशी. चला, 3 सासवांची हवा लागलेली आहे. मला एक सुंदरच गीत सुचलंय, ते मी पेश करतो. लगी लगी रे हवा लगी, 3 सासूंकी हवा लगी. काय चाललंय तुमचं प्रसंग काय? तुम्ही गाणे काय म्हणून राहिले? सॉरी क्षमा, पण सिच्युएशन अशी होती. बस पुरे, थांब. हृदय काय गायलाही तुमची हवा लागलीय, सिच्युएशन प्रमाणे सर्व जमवू लागलाय. काय बोलते, मला काही कळत नाहीये. राया रे, काल ऑफिस वरन उशीर आलास ना तू, त्यामुळे चिडली असेल ती. हो ना? ही चिडली आहे. अगं काल मी आलो तेव्हा गाड झोपली होती. तुझी वाट बघत होते मी. अरे एवढा उशीर का झाला तुला यायला? नाही ते काय काय रे राया, लग्न झालंय ना तुझं, मग थापा सुचायला इतका वेळ लागतोय? वा, छान ट्रेनिंग चालू आहे तुझी. सॉरी दयावेने. फोन आलाय, मी आलोच जरा. आपल्याकडे उत्तर नसलं की फोन आलाय, हे कारण किती चांगलं आहे नाही? अबोली, जा जाऊन बघ फोन खरंच आलाय का खोटा खोटा फोन आणून घेतलाय नाही. काय हे बघ, जे झालं ते झालं, आता कोणालाही ओरडून सांगू नकोस. कधी कधी अशा घटना घडतात त्याला आपण फारसं महत्व द्यायचं नसतं. नाही नाही, मी तुझ्याशी त्याबद्दल जास्त फोनवर बोलू शकत नाही. सांगितलं ना नाही बोलू शकत. बाय. मी येतो. कोणाचा फोन होता? फोन, हा फोन ना, ऑफिस मधून कामाचा फोन होता. शिवडत उडतच उत्तर द्यायची असतील तर पुढच्या वेळेसपासून विचारणारच नाही ना. फोन कोणाचा होता? नाही, रुक रुक. अरे तू इथे काय करतेस? तुझीच वाट पाहत होते. माझी का? म्हटलं तुझ्या बरोबर कॉफी पिऊया आणि मग जाऊया ऑफिस मध्ये. इकडे मी बंद करतो. अरे ढापण्या, दिसत नाही का तुला? ढापण्या कुणाला म्हणताय? एक तर तुम्हाला दिसत नाही, अरे एखादा माणूस येत आहे तर पटकन आपण सगळ्या बाजूला व्हायचं की नाही आणि म्हणजे ढापण्या. अग्या तुम्हीच माझा चष्मा लावा. मूर्ख कुठला हो बाजूला.
चल मग निघूया कॉफी प्यायला. त्यापेक्षा मी काय म्हणतो ऑफिस टाइम नंतर जाऊया का. मी तुला एका मस्त जागी घेऊन जाईन. मस्त जागी म्हणजे कुठे रे. नाही ती इथे ऑफिसच्या जवळ. हसायला काय झालं. काय नाही. वाया आता बघ तुझे फोटो. आज मैं बहुत खुश हूँ. आता हे फोटो मला विध्वंस वाड्यावर पाठवण्यापासून कुणी रोखू शकत नाही. टबा न्यायचाच नव्हता तर आधी सांगायचं ना. पहाटे एवढं कौतुकाने उठून मी कशाला गेला असता. त्यात हा टाय. परफ्यूम मारलेला कागद. मला तुझ्या आयुष्यात परत यायचंय. परवानगी देशील का. तू अशी का बघतेस मी का. अरे तुला पाहिलं ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. माझं काम करण्याचा उत्साह वाढतो. मी पहिल्यांदाच ऐकतोय. तुला ऑफिसमध्ये काम करताना पाहून ना खूप गंमत वाटते. तुला फॉलो करायचंय ना म्हणूनच सतत ऑब्झर्व करते मी तुला. तुला फॉलो मला नाही माझ्या कामाला करायचंय. बर मला वाटतं खूप लेट होतंय आपल्याला. आपण ऑफिसमध्ये जाऊया. राया तू माझ्याकडे अशी हसून बघू नकोस ना. मला खूप ऑकवर्ड वाटत. तू काही बोललास ना तरी मनातल्या मनात गुदगुल्या होतात. गुदगुल्या. हो तू काही बोललास ना की खूप गंमत वाटते. मी काय जोखर बिखर वाटतो की काय. काही म्हणालास. नाही काही नाही. म्हणजे आपण ऑफिसमध्ये गंमत करायला नाही तर काम करायला येतो. आणि आय थिंक यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. तुला काही अडलं तर मी आहेच मदत करायला. अरे ते ऑफिसमध्ये ना कम्प्युटर्सवर मोठे मोठे फिगर्स बघून मला तर चक्कर येते बघ. आणि तू जवळ असलास ना की चक्कर आली तरी टेन्शन नसतं बघ. मेघा खूप आहे ना म्हणूनच चक्कर आल्यासारखं वाटतंय. पण आता बरं वाटतंय का. आर यू ओके. या आय एम ओके ना. ए राया तू हे असं मला सावरतोस ना लोकांना खरंच वाटेल की आपलं काहीतरी चक्कर चालू आहे. राया विजा चमकताय म्हणजे पाऊस पडणार. आपण बाहेर जाऊया खूप मजा येईल. किंवा भिजूया. अगं इकडे उन्हामुळे मी घामाने भिजलोय आणि तुला काय पावसात भिजायचंय. अरे आपण ऑफिसमध्ये जाऊया ना तर उन्हामुळे तुला परत चक्कर येईल. चल 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 चल. क्षमा अगं बाबांनी ना आज एका वेगळ्याच विषयावर प्रवचन केलं. पती पत्नी और वो
गोष्टी सांगतात बाबा। अगं एका नवऱ्याने म्हणे 40 वर्ष त्याच्या बायकोला कळूच दिलं नाही, तू एका दुसऱ्याच बाई बरोबर संसार करतोय ते। बाबा कशी काय एवढी चॅप्टर्स करतात ना पुरुष, काय माहिती चॅप्टर प्रकरण हो चॅप्टरच असतात पुरुष। काहीच नाही, एका ऑफिस मध्ये ना एका मुलीला सतत चक्कर यायची आणि तिचा बॉस तिला सावरायचा। हळूहळू त्या दोघांमध्ये कधी चक्कर सुरू झालं ते कळलंच नाही। चक्कर नाही नगरच आपले नवरे त्यातले म्हणून बरे आहे। नाही असं नाही होऊ शकत, खरंच असं घडलं तर आंबट गोड